बटाटा वडा हा मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचाच एक अविभाज्य भाग बनलाय. किंबहुना या वडापावशिवाय मुंबईच्या रथाची चाकं कधी पुढे जाऊच शकणार नाहीत. पण ह्या बटाटा वड्याची चव उपवासांच्या दिवसांमध्ये आपल्या घर परिवारासाठी उपवास ठेवणाऱ्या घरातील आपल्या माता भगिनींना मात्र चाखायला मिळत नाही. पण मराठी खाद्यसंस्कृतीत उणे असं काहीच नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलोय उपवासाचा बटाटा वडा. चला मग आज बनवूया उपवासाचा बटाटा वडा. उपवासाचा बटाटा वडा बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 उकडलेले बटाटे, 1 लहान वाटी वरीच्या तांदळाचं पीठ, 1 चमचा जिरे, 1 लहान तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर, चवीपुरता उपवासाचं मीठ आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. नंतर हिरवी मिरची, आलं व जिरे एकत्र कुटून ते यात मिसळा. वरून यात चवीपुरतं मीठ आणि साखर घाला आणि हे मिश्रण एकजीव करून याचे चपटे वडे तयार करून घ्या. तुम्ही तुमच्या आवडी आणि पद्धतीनुसार यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रसही पिळू शकता. यानंतर एका वाडग्यात वरीचं पीठ घ्या. त्यात चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा थंड तेलाचं मोहन घाला. आणि थोडं थोडं पाणी घालून भजीच्या पिठाप्रमाणे याचं पीठ कालवून घ्या. या पिठात बटाटे वडे बुडवा आणि कडकडीत तापलेल्या तेलात हे वडे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर छान खरपूस तळून घ्या. Thank you.
अशा प्रकारे सर्व वडे तळून घ्या। तयार झाले खमंग आणि झणझणीत असे उपवासाचे बटाटे वडे।